परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे कृषी राज्यमंत्री डॉक्टर विश्वजीत कदम यांनी तासगाव तालुक्यातील कवठे एकंद येथील नुकसानीच्या झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची तसेच गावातील बौद्ध वसाहतीमध्ये किमान 50 घरांमध्ये ओढ्याचं पाणी घुसल्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली आहे. यावेळी विशाल चंदूरकर यांनी गावातील भूविकास बँकेच्या कर्जाला मुदतवाढ देऊन संपूर्ण कर्जमाफी करावी अशी मागणी केली आहे. गावातील 5 किलोमीटरची स्ट्रीट लाईट तसेच गावातील विठ्ठल चौकातील DPची जागा बदलण्याच्या प्रस्तावाला DPC योजनेतून मंजुरी मिळावी अशी मागणी केली आहे. यावेळी कदम यांनी त्वरित प्रस्ताव शासनास सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावेळी शासन नागरिकांना वाऱ्यावर सोडणार नसून योग्य ती मदत केली जाईल असं आश्वासन विश्वजीत कदम यांनी दिलं आहे. राजू थोरात, स्टार महाराष्ट्र न्यूज, तासगाव.